नमस्कार तर आज ना आपण एक स्नॅक्सची रेसिपी बघणार आहोत जी लहान मुलांसाठी खूप हेल्दी अशी असणार आहे तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळी म्हणा छोट्या मोठ्या भुकेसाठी जे मुलांना काहीतरी चटरपटर लागतं ना त्याच्यासाठी आज आपण ही मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत ते आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून एक लाईक तेवढं करून द्याल तर इथे मी एक मोठा साईजचा बीटरूट घेतला तर त्याचा अर्धा काप करून घेतला आणि त्या अर्ध्या बीटरूटचे सालं काढून त्याच्या फोडी करून घेतले आहेत आता एक कुकरमध्ये त्यांना आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचं आहे तर मी हे बीटरूटचे तुकडे घालते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे एक बीटरूटचं थोडं वर येईल इतकं आणि आपल्याला ह्याला एक दोन ते तीन शिट्या काढून घ्यायचं आहे तुम्ही हे स्टीमरमध्ये वाफवून पण घेऊ शकता पाणी घालून उकळलं नाही तरी चालतं आता हे बीटरूट शिजलं आहे याला मिक्सर जारमध्ये काढायचं आहे आणि जे थोडंसं पाणी उरलं आहे ना ते पण आपण याच्यात घालून घेणार आहोत पाणी फार घालायचं नाही थोडंसंच घालायचं आणि आता ह्याला आपण वाटून घेऊया वाटताना पाणी घालायची गरज नाही पटणार परत आता हे बघा आपलं हे वाटून झालं आहे आता इथे ना आम्ही एक परात घेतली आहे आणि एक गाळणी घेतली आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे गाळण्याचं कारण एवढंच की जर एखादा तुकडा राहून गेला असेल किंवा थोडंसं काही रफनेस राहिला असेल तर ते स्मूथ व्हायला हवं म्हणून कारण आपण हे लाटताना ना ह्याच्यामध्ये फुटायला नको म्हणून आपण गाळून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये एकदम बेसिक मसाले घालूया थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट घातलं आहे आणि जिरेपूड घालायची आहे धनेपूड घालायची आहे बस एवढंच घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर ता तुम्ही याच्यामध्ये ना थोडंसं जवस पण घालू शकता बारीक करून जवसाची पावडर करू ते पण टाकू शकता जेव्हा तुम्ही बीट मिक्सरमध्ये वाटता ना तेव्हाच थोडंसं जवससुद्धा घालू शकता भाजलेलं जवस ते पण छान लागतं आणि खूप हेल्दी पण होतं पण मी आता त्याच्यात जवस घातलं नाही आहे थोडंसं लसूण आल्याची पेस्ट घातली आहे एकदम थोडीशी अर्धा चमचालाही कमी वन फोर्थ चमचा घातली आहे आता हे सगळं आपण मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यात मावेल एवढी कणिक आपल्याला ह्याच्यात घालायची आता मी ह्याच्यामध्ये पहिले एक कप कणिक घालून मिक्स केलं आणि मग नंतर ना अजून एक कप घातली आहे म्हणजे टोटल मला ह्याच्यामध्ये एक दोन कप गव्हाचं पीठ लागलं मी ह्याच्यात मैदा रवा कॉर्नफ्लॉवर कशाचाच वापर केला नाही आहे प्युअरली हे गव्हाच्या पिठाचंच आहे प्लस याच्यामध्ये मी मोहनसुद्धा घातलेलं नाही आहे तेलाचं तुपाचं कशाचंच एकदम साधे सिम्पल आणि झटपट अशी रेसिपी आता ह्याच्यामध्ये वरून पाणी घालायचं नाही जेवढी त्या पीठची पिवरी होती तेवढ्या ह्याच्यात जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ टाकून आपल्याला ह्याचा घट्टसा डो बनवून घ्यायचा आहे जसं आपण पुऱ्यांना वगैरे करून घेतो सैल नाही करायचं नाही तर तेलकट होण्याची शक्यता असते घट्ट डो माळायचा आहे आपल्याला आणि ह्याला थोड्या आपण रेस्ट द्यायची आहे एक पंधरा ते वीस मिनटं त्याच्यानंतर थोडंसं तेल लावलं आहे मी आणि ह्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे आता ह्याचा छोटासा एक गोळा घेतला आहे मी आणि ह्याची जितकी पातळ होईल तेवढी पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे जाड नाही ठेवायची आहे जेवढी पातळ ठेवता येईल पातळ ठेवायची आहे त्याने होईल असं की हे छान आपले कुरकुरीत होतील नरम पडणार नाही मऊ होणार नाही आपण ह्याला स्टोअर केलं तरी पण हे मऊ होणार नाही त्यामुळे जितकी पातळ तुम्हाला लाटता येईल तेवढी पातळ लाटायची आता तुम्ही ह्याला कोणत्याही शेपमध्ये करू शकता मी हिला ना शंखरपाळ्यांचा शेप दिलेला आहे थोडेसे मी गोल पण केले होते मटरीसारखे आणि थोडेसे जे आहेत ना मी चिजलिंगसारखे एकदम छोटे 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 छोटे, -छोटे, -छोटे कापूनसुद्धा केले होते तर मी हे थोडेसे शे वेगवेगळ्या शेप्समध्ये केले तुम्हाला हवं हो तुम्ही त्या शेपमध्ये ह्याला करू शकता गोल पण करू शकता तुम्ही ह्याला अवनमध्ये सुद्धा बेक करू शकता किंवा तुम्ही ह्याला तळू शकता किंवा तुम्ही ह्याला एअरफ्रायसुद्धा करू शकता तुम्हाला जे सोयीचं पाहिजे तुम्ही ते करू शकता आता इथे ते तेल कडकडीत गरम झालेलं आहे आपलं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तळताना प्रिकॉशन अशी की फ्लेम आपली फुल नको आहे मीडियम फ्लेमवरच ह्याला आपल्याला तळायचं आहे जितका कमी फ्लेममध्ये तळता येईल एकदम लो पण नाही करायची एकदम मंद पण नाही करायची आहे मंदपेक्षा थोडी वर ठेवायची मिडियमपेक्षा किंचित कमी किंवा मिडियम फ्लेम ठेवली तरी चालेल याला आपल्याला कमीत कमी, कमी फ्लेमवर तळून घ्यायचं आहे जेणेकरून हे कुरकुरीत होतील आणि हे बघा आपले हे शंकरपाळे तळून झालेले आहेत आता ह्याचा ना रंग असा खूप काळपट करायचा नाही किंवा ह्याला खूप वेळ तेलात तळायचं नाही थोडंसं गुलाबी रंगामध्ये ह्याला काढून घ्यायचं हे छान कुरकुरीत होतात हे बघा झाले आपले आता इथे एक बाऊल घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडीशी आपण सिझनिंग करून घेऊया तुम्हाला आवडते ती सिझनिंग तुम्ही करू शकता जसं की तुम्ही पेरी पेरी मसाला घालू शकता चीज पावडर मिळते ते घालू शकता पिझ्झा सॉ सीझनिंग मी मिळते तुम्ही ती टाकू शकता मी इथे साधी सिम्पल केली आहे चाट मसाला थोडंसं जिरेपूड आणि थोडंसं तिखट घातलं मिक्स केलं हे बघा मी म्हटलं होतं तसं चिजलिंगच्या शेपमध्ये छोटे छोटे केले आणि आता ह्याच्यावर गरम असतानाच सिझनिंग टाकायची आपली आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हे प्रत्येक केला चिपकेल आहे व्यवस्थित आणि खाताना त्याची चव पण छान लागेल आहे आता हे आपलं झालेलं आहे आपण आता सर्व करूया मी तुम्हाला ह्याचा एक क्रिस्पीनेस दाखवायसाठी म्हणून दाखवते हे बघा किती छान हे बघा किती कुरकुरीत झालेले आहे आवाज आणि समजतं की हे झाले आहेत म्हणून छान कुरकुरीत हेला तुम्ही स्टोर करून ठेवू शकता टिफिनमध्ये देऊ शकता मुलांना भूक लागली तर त्यांना देऊ शकता माझ्याकडे अर्धे तर हे तळता तळता संपून गेले हे बघा किती छान कुरकुरीत झालेले आहे जे मी म्हटलं थोडेसे शे मटरीच्या शेपमध्ये केले होते ते हे आहे आणि छान असे कुरकुरीत झाले आहे ऑईली पण नाही आहे आणि खायलासुद्धा खूप छान आहे आणि फुल हेल्दी असल्यामुळे ही स्नॅक्सची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांसाठी आणि शेप तुम्ही कुठलेही देऊ शकता तुम्ही ह्याला चिरोट्यांसारखं पण बनवू शकता म्हणजे की मध्ये गव्हाचं पीठ तूप आणि गव्हाचं पीठ लावून ह्याला लेयर्स पण देऊ शकता ते पण छान लागतं सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा थँक्यू